जूनते सोना पेट्रोल समस्येवर उपाय समोरचे टोकेकर काल आपल्या तळमजल्यावरच्या घराबाहेर सायकल झाडताना दिसले त्याने ती घरातूनच बाहेर आणली असावी खूप जुनी आणि गंजलेली होती फार पूर्वी टोकेकर सायकल चालवत ही तीच सायकल की काय मी त्यांना विचारायला गेलो टोकेकर बाहेर का काढली सायकल विकताय जुन्या बाजारात चे विकतोय कसला उद्यापासून चालवायला घेतोय टोकेकर सीटवरची धूळ फडकायनं झटकत म्हणाले चालवायला हो ऑफिसला सायकलवरून जाणार हँडलबार पुसत ते म्हणाले दादरून नरीमन पॉईंटला हो साधारणपणे सव्वा ते दीड तास लागेल ला असा अंदाज आहे त्यांनी घंटी वाजवून पाहिली गंजल्यामुळे घसा बसल्यासारखा आवाज आला टोकेकाराने तेल टाकलं अहो पण तुमची हिरो होंडा विकतोय आमच्या हिची कायनेटिक होंडाही विकायची आहे कोणी गिराईक असलं तर सांगा त्यांनी पेडल फिरवून चेन तपासली <laughs> कधी ठरवलं ते मी आदरानं विचारलं अहो जनता सरकारचे अर्थमंत्री दंडवतेंनी पेट्रोल दरवाढीची घोषणा केली ना त्याच क्षणी ठरवलं तुम्ही ऐकलं त्यांचं दूरदर्शनवरचं भाषण नाही मी नाही ऐकलं कसं झालं फारच प्रत्ययकारी पेट्रोल डिझेलची दरवाढ कशी अपरिहार्य आणि तात्पुरती आहे हे त्यांनी मुद्देसूद पटवून दिलं कॉलेजात फिजिक्सची थिअरी शिकवावी तसं हो पण तुमच्या ऑफिसातले बाकीचे लोकही सायकलवरून जाणार ते काय मला माहीत नाही अकाउंट सेक्शनमधले चौघे बैलगाडीने येणार आहेत सेल्स आणि पब्लिसिटीमधल्या तिघीजणी टांगा करणार आहेत पण हमरस्त्यावर बैलगाडीन टांग्याला परवानगी आहे अहो ट्रॅफिक कमिशनर पसरीच्यानी स्पेशल परमिशन दिली आहे फक्त शाळा हॉस्पिटल्स या सायलेन्स झोन्सवरून जाताना घोड्यांना खिंकाळायला आणि बैलांना हमरायला बंदी आहे पण मॅनेजमेंट स्टाफ तरी गाड्यांतून येणार की नाही छे परवडायला नको परचेस पर्सोनेल आणि ॲडव्हर्टायझिंग मॅनेजर्स घोड्यांवरून येणार आहेत त्यांनी रेसचे घोडे भाड्यांना आणलेत जनरल मॅनेजर आणि प्रॉडक्शन मॅनेजर व्हिक्टोरियामधून येतील असं कळलं मुंबईतल्या अनेक ऑफिसांमधल्या स्टाफनी हीच वाहनं वापरण्याचा निर्णय घेतला आहे आणि कंपनीचे डायरेक्टर्स प्रोपरायटर्स नसली वाडिया सोराबजी गोदरेज गरवारे आणि टाटा हत्तींवरून ये जा करणार असा ऐकतो हा मुंबईतून हल्ली हत्ती फिरताना पाहिले असतीलच तुम्ही बरेच डायरेक्टर्स त्यातलेच वापरणार आहेत धीरूभाई अंबानी अंबारीत बसून येणार आहेत हिंदी स्टार्स आणि निर्माते उंटही वापरतील खरं की काय मग ओ परिस्थिती तशी आली आहे पेस प्रसंग आखातात आणि दंडवतांची शिक्षा आम्हाला दंडवते कसले भूर्दंड होतेच ते संतापले होते तिथून मी निघालो नाक्यावरच्या पेट्रोल पंपावर गडबड दिसली ताडपत्री लावत होते पाण्याचे हाऊद बांधत होते गवताचे भारे रचले जात होते अहो हे काय चाललंय मी पंपावरच्या नोकऱ्याला विचारलं इथं यापुढं चारा पाणी आणि खराऱ्याची सोय होईल नव्या वाहनांसाठी अचंभित होऊन मी घरी परतलो समोर पाहिलं तर मिसेस टोकेकर तीन चाकी सायकलवरून बाजारात निघाल्या होत्या <laughs> यंदा उन्हाळा भलताच कडक आहे उष्म्यानं जीव कासावीच होतो कुणीतरी सांगितलं म्हणून मी सकाळी गुलकंद आणि झोपताना मोरावळा खायला सुरुवात केली गार वाटेना म्हणून काही दिवसांनी मोरावळा सकाळी आणि गुलकंद रात्री असंही करून पाहिलं समोरचे चौबळ तुळशीची पानं खोबरेल तेलात बुडवून डोक्यावर ठेवून फिरायला जातात बाळासाहेब सुर्वे खिशात कांदे घेऊन फिरतात ते चाळीस वर्ष नागपूरला होते तिथली सवय आमच्यावरती राहणारे फॉरेन रिटर्न बनारसे हातात छोटा बॅटरी ऑपरेटेड फॅन घेऊन फिरतात नायकांच्या घरी तर दर दोन तासांनी लिंबू आणि कोकम सरबत आलटून पालटून पितात आपापल्या परीनं प्रत्येकजण उकाड्यावर मात करायचा प्रयत्न करतोय तरी सगळे घामानं हैराण झालेत अशा या दिवसात आमच्या कॉलनीतल्या बोरकरांकडे एअर कंडिशनर बसवून घेतल्याचं कळलं ते संध्याकाळी समोरून येताना दिसले तेव्हा मला रावलं नाही यू आर लकी हा मी त्यांना म्हटलं का हो अहो काय -का या उकाड्याच्या दिवसात ए सी रूममध्ये झोपण्यासारखं सुख नसेल तुम्ही येता तर यास कुठे ए सी रूममध्ये झोपू नाहीतरी फॅमिली गेली कोकणात एकटाच आहे मी या तुम्ही टिमलेही येणार आहेत टिंबलेनी माझ्या आधीच स्वतःची सोय केली होती आम्ही ए सी रूममध्ये झोपायला जात असल्याचं रात्री बऱ्याच जणांना कळलं त्यामुळे जेवण झाल्यावर बोरकरांकडे निघालो तेव्हा अनेक जण बाल्कनीत आणि खिडकीत घाम पुसत उभे होते त्यापैकी एक दोघांकडे पाहून मी हात हलवून बरं सकाळी भेटू असं म्हटलं टिंबले तर नाईट सूट घालून रात्रीच्या फ्लाईटनं अमेरिकेला निघाल्यासारखे दोन्ही हात वर करून निरोप घेत होते आम्ही बोरकरांच्या एसी रूममध्ये शिरलो तोपर्यंत त्यांनी एसी चालू केला नव्हता आम्ही गेल्यावर त्यांनी खिडक्या लावल्या दरवाजा घट्ट बंद केला आणि एअर कंडिशनिंग ऑन करून आमचे बिछाने तयार केले संतुष्ट आणि आनंदित होऊन आम्ही गादीवर पहुडलो टिंबले तर मोगल बादशासारखे उशीवर हात ठेवून रेलून बसले होते हातात फूल घ्यायचंच बाकी होतं हळूहळू गारव्याचा अंमल खोलीभर आणि झोपेचा माझ्यावर झाला कधी डोळा लागला कळलंच नाही मध्यरात्री जाग आली ती थंडीमुळे हुडहुडी भरली होती खोली भलतीच थंड झाली होती बाजूला पाहिलं तर टिमले गादीवर नव्हते ते आणि बोरकर कपाटाशी उभे होते बोरकर कपाटातून स्वेटर काढत होते मलाही द्याय एक मी म्हटलं एअर कंडिशनर भलताच पॉवरफुल असावा थंडी वाढत गेली शाल ब्लँकेट पांघरूनही उपयोग होईना मला खोकला आणि बोरकरांना शिंका सुरू झाल्या टिंबले नुसते करत राहिले शेवटी सर्वानुमते एसी ऑफ करायचं ठरलं मग पुन्हा जाग आली ती उकाड्याने प्रचंड उकडत होतं खिडक्या उघडल्या तरी उकाडा कमी होईना घामाच्या धारा सुरू झाल्या मग टिमले म्हणाले ए सुरू करा आणि खिडक्या उघड्याच ठेवा म्हणजे तपमान बॅलन्स होईल बोरकरांनी नाईलाजाने तसं केलं तेव्हा कुठे पहाटे तास दीड तास डुलकी लागली दुसऱ्या दिवशी कॉलनीत बातमी पसरली बोरकर एअर कंडिशनरचा लिलाव करतायत <laughs> या उन्हाळ्याच्या दिवसात वर पंखा सुरू ठेवावा आणि डोळ्यांवर ओल्या रुमालाची घडी ठेवून खाली फरशीवर झोपावं तुम्हाला सांगतो मस्त झोप लागते एसी बीसी सी झक मारतो Thank you